बुलढाणा शहरात अशिक्षित दोन बोगस डॉक्टरांना तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा साथरोग कार्यालय व पोलिसांनी धाड घालून ताब्यात घेतले. या डॉक्टरांकडे कुठलीही पदवी प्रमाणपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अशिक्षित डॉक्टरांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. हे डॉक्टर बुलढाणा शहरातील मोठ्या देवी मंदिर परिसरात दवाखाना चालवत होते. सुशील कुमार वय 27 वर्षे आणि विनोद शत्रुराम शर्मा वय 37 वर्ष हे दोन्ही हरियाणा राज्यातील कर्नाल येथील आहे. या दोन बोगस डॉक्टरांना बुलढाणा पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत. बुलढाणा पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच हे दोघेही अशिक्षित असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे पदवी प्रमाणपत्र आणि मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र देखील नाही. याबाबत बुलढाणा पोलिसात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आयुष्य अधिकारी यांनी तक्रार दिली आहे. तर ते अगदी सध्या आजारापासून ते लैंगिक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे. आम्हाला गोपनीय माहितीच्या आधारे चिखली रोड मोठ्या देवीच्या मंदिरा परिसरात दोन व्यक्ती बोगस पद्धतीने प्रॅक्टिस करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने आम्ही कारवाई करत पोलीस स्टेशनला ठाणेदार श्री काटकर साहेब पवार साहेब, आमचे सहकारी डॉक्टर तांगडे गाडे आणि आमचं इतर पथक घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो असता सदर दोन व्यक्ती ह्या अवैधपणे औषधी डिस्पेन्सिंग करत असल्याचे आम्हाला निदर्शनास आले, प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे आम्ही वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली, डिग्री रजिस्ट्रेशन याची मागणी केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्र आम्हाला सादर केली नाही, कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण अर्हता त्यांनी आम्हाला दाखवली नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आणि सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.